नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती लवर्स कट्टा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा। व्हिडिओ अपलोड करत राहीन, तुमचा आता असाच प्रतिसाद मिळत राहो। खूप सॉरी सबस्क्राइबर्सला की मी बरेच दिवस एक ते दीड आठवडा झाला मी व्हिडिओ अपलोड नाही केलेला। खरं सॉरी, खूप कामामुळे झालं, पण आपला प्रतिसाद मात्र कमी होऊ देऊ नका। आजची थोडी इमोशनल गोष्ट आहे, ती म्हणजे इमोशनल पर्सनसाठी आहे, जे इमोशनल होतात त्या लोकांसाठी आहे। मित्रांनो, एक सांगू तुम्हाला, आपल्या इमोशनची या जगात काहीच कदर केली जात नाही, आणि आपले इमोशन्स हे गाडी मोलाच्या भावाच्या किमतीने जातात। तुम्हाला वाटत असेल हे असं का सांगतात, ही रियालिटी आहे। आजकाल तुम्ही जे प्रेझेंट करता, तुम्ही जे प्रॅक्टिकली दाखवता, ज्या त्या गोष्टीला खूप महत्व आहे। तुमची इमोशनची कदर कोण करत ना? असं म्हणणं नाही की 100 पैकी 100 लोक करणार, 100 पैकी 90 लोक तर अजिबात करत नाही, फक्त चुकून तुम्हाला 10 लोक मिळतात जे करत असतात, आणि चुकून ती 10 लोक आपल्या निशिबात येत असतात, जे आपली इमोशनची कदर करतात। आणि इमोशनल पर्सनसाठी मी एक सांगू इच्छितो, आयुष्यात इमोशन्स ठेवा, पण तेच म्हणजे इमोशन्स ठेवा, पण ते इमोशन्स फक्त इमोशनल पर्सनसाठीच ठेवा, ज्यांना त्यांची काडीचीही किंमत नाहीये त्यांच्यासाठी इमोशनली होऊ नका। या जगात फक्त आणि फक्त तुम्ही जे काय आहात, तुम्ही जे काय दाखवता, या गोष्टीला किंमत दिली जाते। तुम्ही असा विचार करा, तुम्हाला कधी काय कोण बोललं की तुम्ही हर्ट होता, थोडंफार वाईट वाटतं तुम्हाला, पण तुम्हाला असं वाटतं की बाबा हे असं का, मला मलाच का असं का? तर मी त्यांना खरं सांगू, जर खरोखर त्या पर्सनला तुमच्या इमोशनची कदर असते, तर तो पर्सन तुम्हाला त्या गोष्टीकडून नेलाच नसतात, त्या गोष्टीकडून बोललाच नसतात। खूप खूप काही गोष्टी असतात, इमोशन्स माणसाला वरही नेतात आणि इमोशन माणसाला खालीही ठेवतात। इमोशन्स कंट्रोल करायला शिका। खरंच हळवा स्वभाव असणं ही खूप जगातली रेअर गोष्ट, रेअर हळवा स्वभाव असणं, हळवा स्वभाव असणारी व्यक्ती जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती असते, हे लक्षात घ्या। तुम्ही जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आहात, यासाठी ते प्रेम कुणाला द्यायचं, ते प्रेम कुणाला द्यायचं नाही, आणि आपले इमोशन्स कुणासाठी वाया घालवायचे हे काळजीपूर्वक विचार करा। एवढे मोलाचे इमोशन्स तुम्ही कसाठी वाया घालवताय बाकीच्या फालतू लोकांचा? अजिबात घालू नका। इमोशन्स खूप महत्वाचे आहेत, आणि ते महत्वाच्याच व्यक्तीसाठी द्यायचे असतात। इमोशनल पर्सनसाठी अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की मित्रांनो, आपले इमोशन्स जे असतात, म्हणजे आपला हळवा जो स्वभाव असतो ना, त्याचा गैरफायदा तेवढा कुणाला घेऊ, कारण त्या लोकांना माहित असतं की हा इमोशनल पर्सन आहे, की याला जरा जरी असं बोललो की त्याला वाईट वाटणार, सो त्याला ते तुम्हाला नेहमी जसं नेहमी वाईट कसं वाटेल या गोष्टीकडे जास्त फोकस असतो। मी असं म्हणत नाही की तुम्ही इमोशनल लेस व्हा, तुम्ही जगातले खूप रेअर पर्सन आहात, लक्षात घ्या। इमोशनल पर्सन हे जगातले खूप रेअर पर्सन असतात, ज्यांना दुसऱ्यांची काळजी असते, ते दुसऱ्यांच्या इमोशनची कदर करतात, जे स्वतःशी इमोशनली अटॅच असतात इतर लोकांशी। सो हॅट्स ऑफ तुमच्यासाठी, खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही, त्यामुळे प्लीज स्वतःचे इमोशन जपा, आणि प्लीज स्वतःच्या इमोशनची काळजी घ्या, ते कुठल्याही फालतू लोकांसाठी बाय करू नका, एवढंच सांगा। होप सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काही सजेशन असेल तर खाली कमेंट करा। आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, व्हॉट्सअपला मला मेसेज करा, डायरेक्ट कॉल करू नका, मी तुम्हाला टायमिंग देईन, त्या टायमिंगला मला कॉल करा। होप सो उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, याचं नाव आहे लवर्स कट्टा।